फूड पॉलिस सहकारी संस्था ठाणे यांच्या वतीने आमदार संजय केळकर यांनी आज ठाणे स्थानकावरील बूट पॉलिश करणाऱ्या कष्टकरी व अति मागासवर्गीय कामगारांना युनिफॉर्मचे वाटप केले. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजित धुरव, दुसीय समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र राम तसेच भाजपाचे डॉक्टर राजेश मोडवी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार व मान्यवरांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. आज तर मला खरोखर अतिशय आनंद वाटतोय की जे ज्यांच्या डोळ्यामध्ये आसू होत आणि ज्यांची उत्कट भावना अशी होती ते आम्हाला भीक मागायची नाही, आम्हाला काम करायचं, कष्ट करायचे, आमच्या रिकाम्या हाताला तुम्ही काम दिलं पाहिजे आणि ते काम जे आहे ते आज या मुलांना मिळतं आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो आहे. एक त्यांच्यातलाच एक घटक म्हणून, कारण की त्यांच्याबरोबर मी गेली 20-25 वर्ष निर्णय त्यांच्या अडीअडचणींसाठी त्यांच्याबरोबर होतो. आज आहे उदय राहणार आणि त्याचा एक आनंद विलक्षण आहे की त्यांच्या हाताला काम मिळालं आहे आणि आज त्यानिमित्ताने गणेश वाटप देखील या ठाणे रेल्वे स्टेशनवर. आज ईदचा सण आहे आणि ईदच्या सणानिमित्त मी तमाम सगळ्या आमच्या मुस्लिम बांधवांना खूप शुभेच्छा देतो. दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये किंवा या ठाणे शहरामध्ये देखील अतिशय एकोप्याने आणि मिळून मिसळून ईदचा सण जो आहे तो साजरा केला जातो अतिशय शांततेने, परंतु उत्साहाने एकमेकांना शुभेच्छा देत दिल्या जातात. मी आमच्या तमाम बांधवांना ईद निमित्त खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर राजेश मडवी सर आहेत, सर तुम्ही काय सांगाल आजच्या या प्रोग्रामबद्दल? आदर्श आमदार कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे लाडके केळकर साहेब. समाजातल्या तळागाळापासून जे शिक्षित वर्ग आहे त्या प्रत्येक घटकाला घेऊन कार्यक्रम करतात किंवा त्यांच्या सुखादुःखात सहभागी असतात. आता हा धुसिया समाज आपण बघितला, नंतर पूरग्रस्त किंवा तुम्ही ते एक अशी संघटना आहे जिथे हरवलेली मुलं त्यांच्यासाठी काम केलं जातं, त्याच्यासाठी पण सर काम करतात. असा एक घटक जिथे सरांनी काम केलं नाही असा दाखवावा. खरंच आम्हाला अभिमान आहे ठाण्याला की अशी व्यक्ती इथे लोकप्रतिनिधी म्हणून लाभली. आमच्या सरांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. पण सर आहेत, आपण त्यांना विचारले आजचा जो प्रोग्राम केळकर सरांनी आयोजित केला त्याबद्दल सरांचं काय सांगतो? हा दुसऱ्या समाज जो मागासवर्गीय समाजाला जो केळकर साहेबांनी 15 वर्षापासून त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला, खरंच मी आमचे जे आमदार आम्हाला जे लाभलेत खरंच मी त्यांचं अभिनंदन करतो की हे असे समाजाची बरेच कामं साहेबांनी केलेले आहेत. हा एकच नाही आहे की सर्व दीनदलित सर्व समाजाला ते घेऊन चालतात. मग आता ज्या पलीकडे आज लोकांना ज्या गरजेची वस्तू आहेत, ज्या आमच्या इथं समजा कचरा वेचक महिला आहेत त्या महिलांसाठी बी त्यांनी प्राधान्य दिलेत, म्हणून मी साहेबांचं अभिनंदन करतो की असे जे आहेत या समाजाला जो प्राधान्य आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून भेटतो मी त्यांचं अभिनंदन करतो. तर्फे आमच्या सर्व मुस्लिम बांधवाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आम्ही शुभेच्छा देतो. आज आम्ही सर्व म्हणजे आज एवढ्या वर्षापासून आमच्या भागामध्ये मुस्लिम बांधव आहेत, आम्ही सर्व एकत्र हिंदू मुस्लिम सर्व एकत्र मिळून हे कार्यक्रम राबवतो आणि आज बघितलं आपण असं की आमच्या भागामध्ये असं कधीही नाही झालं की हिंदू आणि मुस्लिम वेगळे राहिलं. आम्ही एकत्र मिळून सगळी गोष्टी करतो, मग ते आमचे गणपतीला येतात आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला जातो, हे आमच्या पूर्वीपासून आमची परंपरा चालू आहे. आज आम्ही त्यांना ह्या बकरीच्या शुभेच्छा देतो. स्वर्गीय दलित पिछडी लोकांसाठी जे उपक्रम चालू आहेत ते मी गेले 3-4 वर्ष लगातार त्याच्यावर बघतोय आणि हा सगळा खालचा वर्ग जो आहे मागासवर्गीय वर्ग हा त्यांच्यावर अतिशय मनापासून खूप मनापासून प्रेम करतो, कारण की त्यांचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात जे ज्या गोष्टी आहेत सरकारकडून ज्यांना मिळत नाही म्हणजे आरक्षण किंवा कुठलाही उपभोग त्यांना मिळत नाही सरकारकडून, उपेक्षित जी लोक आहेत उपेक्षित जो समाज आहे त्यांच्यासाठी कायम ते लढत असतात. बहुत कष्ट किए हम लोग का काम मिला 25 साल के बाद में उसके समाज के लिए तो हमने बहुत कोशिश की, हम लोग कोई राह से भगा भी दिए थे फिर भी हम बोले कि हम अपने सोसाइटी के लिए कार्य करते रहेंगे जो भी ऑडिट व्यूडिट अपना टाइम पर
कराते रहेंगे कि रेलवे अधिकारी बोले कि टेंडर निकालने के बाद में आप टेंडर भर, टेंडर भरे और ये टेंडर हमको महंगा भी मिला लेकिन तभी हम खुश हैं कि हमारे जरूरत की रोटी हमारे बाल बच्चा अभी अच्छे से कमा खा सके, पढ़ सके, लिख सके। ये सब तिलकर साहब बहुत हमारे साथ में बहुत बहुत साहब सब जिधर बोलते थे साहब ऐसा प्रॉब्लम है हमारे दुख सुख में हर चीज़ में तिलकर साहब को साथ दिए। एवढ्या वर्षी आम्ही ठाणा स्टेशनवर झटत होतो, आम्हाला त्या टायमाला पळवत होते, त्या टायमाला आम्ही धावत धावत जायचो, साहेबाकडे बोलायचो, साहेब आम्हाला अशी अशी तुम्ही मदत करा, साहेब बोले कोण आहे काय। पण त्याच्यानंतर आम्ही आज 20 ते 25 वर्ष साहेबाच्या तुरुने आम्ही चाललेलोच आहे आणि आम्हाला साहेबाची सतत साथ आहे। आणि साहेब बोलले कसं बी करून आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं पाहिजे, आणि त्या टायमाला भरपूर साहेबांनी आपल्याला मदत केली, आम्ही विटीला गेलो, झटलो, झगडे बी झाले। मग त्याच्यानंतर आता आम्हाला काय थोडं एवढ्या वर्षातून खुशी भेटली ते बी साहेबाच्या हाताने, आम्ही त्याच्यामध्ये अभिमान। बरं, अभिजित धुरत सर आहेत, सर केळकर सरांनी जो आज प्रोग्राम इथे केला, आमदार केळकर सरांनी, तुम्ही त्या प्रोग्रामबद्दल काय सांगाल? एक्झॅक्टली हा जो भूतपोले सर जो आपला रेल्वे स्टेशनवरती जो अति मागास जो समाज आहे आणि तो वंचित आहे त्याच्यामध्ये बिलकुल त्यांना न्याय भेटत नाही, आणि आमच्या माध्यमातून देखील आणि रेल्वे 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 महासंघातर्फे देखील आणि केळकर साहेब स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व होत वारंवार गेले 15 वर्ष आम्ही त्यातून त्यांच्यासाठी पाठपुरा करतो। समाज संघटना, तसेच आमची जी संघटना महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघटना, त्यांचे आम्ही पदाधिकारी आहोत, तसंच हे आमचे अध्यक्ष अभिजित धुरची आहेत। आज इथं आम्ही ह्या बांधवांसाठी जे नवतरुण आहेत, जे तरुण वर्ग आहे, त्यांना काम हवंय, त्यांच्यासाठी आम्ही युनिफॉर्मचं वाटप केलेलं आहे। कॅमेरामॅन स्नेहल वेंगसह चंदन पाटील, आधार न्यूज, ठाणे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब